सरकारनं हे गांभीर्यानं घ्यावं, कारण त्यांना वाटत असं नाही शांततेचे आता काय दखल घ्यायची गरज नाही, पण हे शांततेचं युद्धच तुम्हाला झेपणार नाही. 50% वर आरक्षण टिकतच नाही असं दोनदा झालं, त्यामुळे ती मराठ्यांची मागणीच नाही. आता पहिल्यापासून मराठा ओबीसी आरक्षणात आहे असे हजारो पुरावे, ते असतानाही तुम्ही विनाकारण 50% वर आम्हाला जाणून बुजून का घेऊन जाता, आमच्यावर का अन्याय करता? आम्ही मराठा समाजाने तुम्हाला याच्यासाठी मोठं केलेलं आहे का की तुम्ही वेळोवेळी आमची फसवणूक करावी म्हणून? आम्ही आमचं हक्काचं असणारं ओबीसीतून आरक्षण मागतोय ते आम्हाला द्या. तुम्हाला जर मर्यादा वाढवायची तर अगोदर 50% आत मराठ्यांना घ्या, ओबीसीमध्ये मराठ्यांचा समावेश करा. तुम्ही 200% मर्यादा वाढवा, आमची काही अडचण नाही. परंतु प्रत्येक वेळेस शुल्कानी द्यायची, परंतु आता एक गोष्ट समजून घ्या गांभीर्यानं, राज्य सरकारनं आणि केंद्र सरकारनं घराघरातला मराठा सामान्य मराठा आता जागा झालेला आहे, आणि त्यांनी या आरक्षणासाठी स्वतःच्या मुलाला न्याय देण्यासाठी प्रचंड मोठा उठाव केलेला आहे, आणि शांततेत युद्ध चाललेलं आहे. हे शांततेचं युद्ध सरकारला आता झेपणार नाही, आणि दुसऱ्या टप्प्यातलं तर पेलणारच नाही. त्यांनी हा विषय गांभीर्यानं घेऊन मराठा समाजाचा विषय दुसरीकडनं नेता राज्य सरकारनं त्यांच्या पातळीवर असल्या कारणानं मराठा समाजाला महाराष्ट्राला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन हा विषय तातडीनं मार्गी काढून मराठा समाजाचा ओबीसी समावेश करावाच. हो, पहिल्या टप्प्यात आम्ही 28 तारखेपर्यंत सकाळी उपोषण करणार आहेत, 29 नंतर सगळे आमरण उपोषण सुरू होणार आहेत. सरकारनं हे गांभीर्यानं घ्यावं, कारण त्यांना वाटत असं नाही शांततेचे आता काय दखल घ्यायची गरज नाही, पण हे शांततेचं युद्धच तुम्हाला झेपणार नाही. ही आमची तुम्हाला विनंती आहे की तुम्ही गांभीर्यानं घ्या, कळल त्यांनाही पुढं पुढं शांततेचं युद्ध किती जेरी सांगत आहे हे त्यांच्या लक्षात येईल. ओके, धन्यवाद.